कपिल सर लुक हियर सर इकडे एकदा नेते अजितदादा पवार आमचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजी ज्येष्ठ नेते छगन भुजबळजी हसन मुश्रीफजी जिरवर साहेब धनंजय मुंडे आणि सगळे आमचे ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे आज मी फॉर्म माझा अर्ज भरलेला आहे राज्यसभेसाठी आणि या राज्यसभेवर यापूर्वी पण मी होतो. माझी आत्ता टर्म चालू असताना मी परत फॉर्म भरला आहे त्याच्याविषयी लोक तर्कवितर्क लावत आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की काही गोष्ट गुलदस्त्यातच राहू द्या. आम्ही पण राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आम्हालाही काही ना काही घडामोडी करावंच लागते आणि बघू आता आमच्याकडेही खूप सारे लोक इच्छुक आजूबाजूला नजर येत आहे आणि त्यामुळे येणारा काळ तुम्हाला हे स्पष्ट करून देईल की आम्ही आज फॉर्म का भरलेला आहे. मला खात्री आहे या वेळीस बिनविरोध निवडणूक होणार आहे पण नक्कीच ही आमची रिक्त असलेली जागा आमच्याकडेच राहणार आहे आणि त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये जे काय आहे चित्र तुम्हाला स्पष्ट नजर येईल. देशात काय नाही घडलं याचा अर्थ हे नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारांच्या नेतृत्वामध्ये अशा काही काही नवीन गोष्ट घडतच राहील याची वाट बघा. हा पात्रतेचा काही विषय नाही. फोटो खिंचाये की एक डर का माहौल आहे जिसकी वजह से जिनका चार साल बाकी था उसके बावजूद उनको बनाया गया है उसके ऊपर क्या कहेंगे. सगळे काही प्रफुल्ल पटेल आमच्याकडे होते तेव्हाही प्रफुल्ल पटेल आणि तिकडे गेले तेव्हाही प्रफुल्ल पटेल. काय का चांगली गोष्ट आहे ना. चांगली गोष्ट आहे. जर मी सर्व माननीय असेल तर हे याच्यापेक्षा चांगली म्हणजे गोष्ट काय असू शकते. आनंदाची बाब आहे. आणि मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो आमची महायुती एकदम घट्ट आहे चांगलं काम करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये परत NDA ची सरकार ही नक्कीच येणार आहे. हमखास येणार आहे. 400 पार येणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक लोक अनेक सर्वे वगैरे वगैरे जे काही दिशाभूल करणारे येत आहे त्याच्यातही मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो की आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्रामध्येही 45 जागा महायुतीची नक्की येणार आणि महाराष्ट्राच्या येणारा मोदी साहेबांच्या विजयामध्ये मोठा योगदान राहणार आहे.